नमस्कार, मी शीतल राजे शिर्के, लोकवृत्त मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सातारच्या हद्दवाढीस अंतिम मंजुरी द्या, मुख्यमंत्र्यांकडे मागणी, नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन। कर्नाटक साठी कोयना धरणातून सोडले पाणी, नदीच्या पाणी पातळीत वाढ, 4400 क्युसेक पाण्याचा विसर्ग। ऐतिहासिक चंदन वंदन गडाचे रूप पालटणार, शासनाकडून क दर्जा घोषित। कडेपुरात जिल्हा परिषदेचे महाआरोग्य तपासणी शिबिर, सांगली जिल्ह्यात प्रथमच संगणकाद्वारे आरोग्य तपासणी। आता प्रियांका चोप्रा गाई म्हशींची धार काढताना दिसणार। जागतिक पर्यटन स्थळ समस्यांच्या गर्तेत पर्यटक त्रस्त, नगरपालिका पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष। जिल्ह्यातील अनधिकृत शाळा जाहीर करा, शिक्षण आयुक्त बिपिन शर्मा यांचा शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश। कासचा पाणी साठा 7 फुटांवर, 2 महिने पाणी पुरेल एवढा साठा शिल्लक। आणि शालूची जागा घेतोय भुर्जरी घागरा, नववधू करून पसंती। बातमीपत्र सविस्तर। सातारच्या प्रस्तावित हद्दवाढीस शासनाने तातडीने अंतिम मंजुरी देण्याची कार्यवाही करावी अशी सातारकरांची मागणी आहे। अशी आग्रही मागणी सातारा नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले यांच्यासह नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सातारा हद्दवाढीचा विषय सुमारे 1977 सालापासून गाजत आहे। प्रत्येक वेळी हद्दवाढीचे दिलेले प्रस्ताव काही ना काही कारणाने बारगळे गेले आहेत। तथापि सातारा विकास आघाडीची सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत भागीदारी असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सूचनेनुसार सातारच्या प्रस्तावित हद्दवाढीस जिल्हा परिषदेने धोरणात्मक निर्णय देऊन हरकत नसल्याचा ठराव पारित केला, त्यामुळे शहराच्या हद्दवाढीचा महत्वाचा अडसर दूर झाला। तसेच प्रस्तावित हद्दवाढ करताना राष्ट्रीय महामार्गाकरील पश्चिमेचाच भाग संभाव्य हद्दीत समावेश केला। हद्दवाढीची उद्घोषणा करण्यात येऊन 30 दिवसात नागरिकांकडून हरकती मागवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। ही हरकतींची 30 दिवसांची मुदतही संपुष्टात आली असल्याने आलेल्या हरकतींना योग्य तो विचार व्हावा, त्याबाबतचा निर्णय घेण्यात येऊन सातारच्या प्रस्तावित हद्दवाढीची अंतिम घोषणा शासनाने सर्वोच्च प्राधान्य देऊन करावी। निवेदन देताना नगरसेवक ऍडव्होकेट डी जी बनकर, पाणी पुरवठा सभापती सुहास राजे शिर्के, आरोग्य सभापती वसंत लेवे, रजनी जेधे, किशोर शिंदे, अल्लाउद्दीन शेख, सविता फाळके, पक्षप्रतोत स्मिता घोडके, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी शंकर गोरे आदी मान्यवर उपस्थित होते। कर्नाटकाची तहान भागवण्यासाठी कोयना धरणातून सकाळपासून 4400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। हा विसर्ग 10 ते 12 दिवस चालणार आहे, त्यामुळे नदी पात्रातील पाणी पातळी वाढ झाली आहे। दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कोयना धरणातून कर्नाटकला 2 TMC पाणी सोडण्यात आले होते, आता 2.5 TMC पाणी सोडले जाणार आहे। कोयना धरणात सध्या 23.42 TMC पाणी साठा असून यापैकी 18.42 TMC इतका उपयुक्त पाणी साठा आहे। कमी प्रमाणात पाणी असूनही सध्या कर्नाटकची तहान भागवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। गेल्या महिन्यात धरणातून 2 TMC पाणी सोडण्यात आले होते, त्यावेळी स्थानिक आमदारांनी याला विरोध दर्शवल्याने मोठी चर्चा झाली होती, मात्र आता पुन्हा एकदा कोयनेतून कर्नाटकसाठी पाणी सोडण्यात आले आहे। सकाळी धरणाच्या स्लुईस गेटमधून प्रतिसेकंद 2290 घनफूट एवढे पाणी सोडण्यात आले। तसेच पायथा वीज गृहातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे सध्या नदीपात्रात प्रतिसेकंद 4400 घनफूट एवढ्या पाण्याचा विसर्ग होत असून पात्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। आता चंदनवंदन गडाच्या पर्यटनात्मक विकासासाठी व गड परिसरातील सुमारे 250 हेक्टर क्षेत्र रोपवनाखाली आणण्यासाठी विविध विकास कामांसाठी सुमारे 1,27,50,000 निधी इको टुरिझम योजनेअंतर्गत झाल्याने गडाचे रूप आता पालटणार आहे। कोरेगाव तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जपणारा चंदनवंदन गड सध्यस्थितीत विविध समस्यांनी व्यापला आहे। गडावर असलेला हजरत पीर दस्तगीर बाबांचा दर्गा परिसर अनेक सुख सुविधांपासून वंचित आहे। या ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून निवाऱ्यासाठी लागणाऱ्या शेड पर्यंत मोठी गैरसोय आहे।
याशिवाय पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने उरुस यात्रेदरम्यान भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. गडाच्या पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी काही ठिकाणी दगडांच्या पायऱ्या बसवण्यात आल्या आहेत, मात्र या पायऱ्या शेवटपर्यंत व्हाव्यात अशी मागणी भाविक करत आहेत. नवसाला पावणारे देवस्थान असल्याने या ठिकाणी राज्यातून लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात, मात्र या ठिकाणी या भाविकांच्या सेवेसाठी येथील देवस्थान ट्रस्टला तारेवरचीच कसरत करावी लागत आहे. या सर्व समस्या पाहताना आमदार शशिकांत शिंदे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने गडाच्या विकासासाठी इको टुरिझम योजनेअंतर्गत 1,27,50,000 निधी मंजूर झाल्याने गडाचे रुपडे लवकरच पालटणार आहेत. ऐतिहासिक चंदनवंदन गडात शासनाकडून निधी मंजूर झाल्याने तसेच क दर्जा घोषित झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सांगली जिल्ह्यातील कडेपुरात जिल्हा परिषदेच्या वतीने स्वर्गीय संपतराव देशमुख यांच्या स्मृती प्रत्यर्थ जिल्हास्तरीय महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 3,000 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि आरोग्य सभापती तमन गौडा रवी यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा कडेगाव आटपाडी विटा पलूस या तालुक्यातील रुग्णांनी लाभ घेतला. सांगली जिल्हा परिषदेच्या या महाआरोग्य शिबिरामध्ये वेगवेगळ्या तपासण्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या. यावेळी तपासणीबरोबरच रुग्णावर उपचारही करण्यात आले. तसेच ज्या रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही जिल्हा परिषद प्रशासनाने दिली. आज या ठिकाणी माननीय आमदार संपतरावांना देशमुख साहेब यांच्या नावाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे. यामध्ये शिबिराचे प्रमुख उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत जे असलेले रुग्णांना उच्च दर्जाची एक मेडिकल ट्रीटमेंट देणं आणि त्यांच्या फक्त ट्रीटमेंट देणं नाही, त्यांच्या रोगापासून पूर्ण निदान होईपर्यंत त्यांचे फॉलोअप ठेवणं. वेगवेगळ्या डिपार्टमेंटना आम्ही तसं सूचना दिलेल्या आहे. आमच्या सोबत या आरोग्य महाशिबिरामध्ये सिव्हिल सर्जन आहेत, डीन आहेत, वेगवेगळे राजीव गांधी जी काही आमच्या पॅनलवरती हॉस्पिटलचे चीफ प्रमुख आलेले आहेत, सगळे आरोग्य यंत्रणा सगळ्या इथं उभा केलेले आहे. नुसतेच ही आरोग्य शिबिर असून पूर्णपणे पेशंटची जी काही रिकव्हरी स्टेजपर्यंतची आम्ही फॉलोअप घेणार आहे. आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं, राजीव गांधी जी काय होतं ते आता नाव बदलून महात्मा फुले झालेले आहे. आतापर्यंत 50,000 अधिक पेशंटांचे आम्ही 110 कोटीचा निधी आम्ही जिल्ह्यात आणलेला आहे. आणि पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत आमची सांगली जिल्हा फर्स्ट मानकरी पहिला मानकरी ठरलेला आहे. याचा आम्हाला आरोग्य विभागाला अभिमान वाटतो. आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषद सांगली आणि आमच्या ग्रीन अग्रोच्या वतीनं हा आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे. यामध्ये DHO साहेब, आमचे आरोग्य विभाग, वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख, जिल्हा परिषदचे आमचे प्रमुख माननीय संग्रामभाऊ देशमुख साहेब, आमचे नेते पृथ्वीराज बाबा देशमुख साहेब, सर्वांच्या वतीनं जी काय जिल्हाभर ही संपतरावांना देशमुख साहेबांच्या नावाने प्रत्येक वर्षी ह्या योजना आजपासून माझ्या टेन्युअरमध्ये सुरू झाला, मलाही विशेष अभिमान आहे. आणि पूर्णपणे जिल्हाभर आम्ही कव्हरेज करून सांगली जिल्हा हा पूर्ण रोगमुक्त करण्याची आमचे मानस आहे. याच्यासाठी सगळ्यांचे सहकार्य पाहिजे. आणि पंडित दीनदयाळमध्ये सगळ्यांचे रजिस्ट्रेशन होतं, इन द सेन्स सगळ्यांचे रजिस्ट्रेशन म्हणजे त्यांचे डाटा ऑपरेटिव्ह काय स्टेज आहे, ऑपरेशनची आवश्यकता, ज्यांचे एक सिव्हिअर आणि नॉर्मल एव्हरेज कुठल्या आजारावर काय करण्याचे, आम्ही वेगवेगळ्या विभागामार्फत आम्ही त्यांची तपासणी करून ते शेड्युलायझेशन करून एक टाईप प्लॅन सुरू करतोय. आणि पूर्णपणे हा शिबिर हा पूर्ण लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची आणि त्यांचे निदान करायची आमची मानस. स्वर्गीय लोकनेते आमदार संपतराव देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राज्य शासन आणि विविध महात्मा फुले अभियानांतर्गत असणारे सगळे हॉस्पिटल यांनी संयुक्तरित्या महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आणि त्याचा आज या ठिकाणी उद्घाटन आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी झाली. मला या निमित्तानं या जिल्ह्यातल्या असणाऱ्या सगळ्या आरोग्य खात्याच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व त्या लाभार्थी आणि शिबिरार्थी यांना या निमित्तानं तुमच्या वतीनं आवाहन करायचं आहे की निश्चितपणानं या शिबिराचा त्यांनी लाभ घ्यावा, की ज्याच्या माध्यमातून लहानापासून मोठ्या ज्याला सर्जरीसारखा आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतो की जी महागडं आज शेतकऱ्याच्या कुटुंबाला सामान्य जनतेला या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या पेलत नाही अशा सगळ्या सर्जरीसुद्धा या अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहेत. आणि मला विशेषतः या ठिकाणी
राज्य शासनाच केंद्र शासनाच वैयक्तिकरित जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांचा आभार आणि धन्यवाद या निमित्ताने व्यक्त करायचे की महात्मा आमच्या दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ भारत अभियानामध्ये राज्यामधले काही जिल्ह्यांची निवड केली त्यात सांगली जिल्ह्याचा त्या ठिकाणी निवड करून एक मोठा या ठिकाणी मान त्यांनी या जिल्ह्याला दिलेला आहे। त्याच्या अंतर्गत या जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं हेल्थ कार्ड तयार केलं जाईल, त्याला आरोग्याच्या संबंधी असणारी सगळ्या मदती त्या हेल्थ कार्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिल्या जातील। आणि आपल्या वतीने मला या ठिकाणी या निमित्ताने सांगायचं आहे, कितीही मोठा आजार जरी असला तरी त्याला सेवा देत असताना जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कुठेही कमी पडणार नाही आणि तशा पद्धतीचे आम्ही अखंड जिल्हाभर या अभियानांतर्गत रोगमुक्त जिल्हा म्हणून एक चांगलं वेगळं अभियान या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी राबवतोय आणि त्याला चांगलं यश येईल अशा पद्धतीची मला खात्री आहे। माझी या निमित्ताने खात्री 5,000 जास्त शिबिरार्थी या ठिकाणी सहभागी होतील आणि मी या निमित्ताने एवढं सांगतो की 5,000 शिबिरार्थींना शेवटच्या क्षणापर्यंत समाधान होईपर्यंत त्याचा वर्षापर्यंत या 10 ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून त्याची पूर्ण यादी तालुकाने आहे बाजूला करू, त्याची यादी आमच्याकडे असेल, आमच्या DHOच्याकडे असेल, सिव्हिल सर्जनांच्याकडे असतील। आज या ठिकाणी मेडिकलच्या अधिष्ठता पण मॅडम या ठिकाणी उपस्थित यांच्या सगळ्यांच्याकडे या याद्या जातील आणि मला खात्री आहे की त्या शिबिरार्थाला अपेक्षित असणारं हॉस्पिटल, आज हॉस्पिटलवर सुद्धा काही लोकांचा विश्वास नाही पण या निमित्ताने मी खात्रीपूर्वक सांगतो विश्वास असणाऱ्या दवाखान्यामध्ये त्याचा उपचार केला जाईल, मग त्याची किंमत किती असली तरी सुद्धा त्याला मोफत त्याच्यावरती उपचार केला जाईल अशा पद्धतीचं हे अभियान असेल। हा वर्षभर प्रोग्राम राबवला जाईल, वर्षात कुणी त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार झाला नाही असा एकही घटक आपल्याला आढळणार नाही, इतकं चोख कारभार या निमित्ताने आम्ही करू। महारोग्य शिबिर झालं होतं आणि त्या शिबिराला भाऊ उपस्थित राहिले आणि जिल्हा परिषद सार्वजनिक आरोग्य मंडळाच्या मार्फत या रोगनिदान शिबिरे उपचार शिबिरे कसे होतात अशा प्रकारचं त्यांनी आणि जिल्हा परिषदने भरून ठरवलं की अण्णांच्या नावाने 16 महिन्यांच्या आपण हे महारोग्य शिबिर बरेच शिबिरे झाले जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्षे पणच्या अनुषंगाने आपल्याला कारखान्यामार्फत एवढं योगदान दिलेलं आहे, आपल्या आपल्या तालुक्यामार्फत एवढं योगदान दिलं आहे, त्यानुसार आम्हाला कारखान्यामार्फत संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या 6 जिल्हे उभारलेले आहेत आणि आपला सांगली जिल्हा हा प्रगतशील कार्यक्रम म्हणून उभारलेला आहे। आज मी सांगली जिल्हा परिषदेचे होती या ठिकाणी कॅम्पस अधिकाऱ्यांचं सत्कार केलं असेल आणि बॉलिवूड बरोबरच हॉलिवूड मध्ये चर्चेत असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच जाहिरातीमधून गाई म्हशींच्या धारा काढताना दिसणार असल्याची माहिती पशुधन विकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली। जानकर म्हणाले, महाराष्ट्र शासनाकडून राज्य दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत।
आज असे दिसत आहे की शेतकऱ्यांची मुले चांगली शिकून इंजिनियर डॉक्टर बनली तर त्यांना गोठ्यात घाण काढण्यात कमीपणा वाटतो, त्यामुळे सेलिब्रिटी उद्योजक यांना पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सेलिब्रिटी उद्योजक धारा काढताना दिसले तर राज्यात दुग्ध उत्पादनाला आपोआपच प्रोत्साहन मिळणार आहे. या संदर्भात प्रथम प्रियांका चोप्रा हिच्या बरोबर चर्चा केली गेली आहे व तिने यासाठी संमती दिली आहे, त्यामुळे प्रथम प्रियांका जाहिरातीतून धारा काढताना दिसणार आहे. निसर्ग सौंदर्य पाहून पर्यटक महाबळेश्वर नगरीच्या प्रेमात पडतात, मात्र येथे आल्यावर पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने पर्यटकांमधून संताप व्यक्त केला जात आहे, परंतु नगरपालिका पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. महाबळेश्वरकडे येताना पाचगणीपासून सुरू होणारी टोलधाड, प्रेक्षणीय स्थळांसह शहरामधील ठिकठिकाणी वारंवार होणारी वाहतूक कोंडी, शहरातील मुख्य भागामध्ये झालेली अतिक्रमणे, चालण्यालायक नसलेले फुटपाथ, मुख्य सुभाष चौकामध्ये झालेला घोडा बाजार, अस्वच्छता, महिलांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव, फिरते विक्रेत्यांचा बाजारपेठेत उच्छांद, मोकाट जनावरांचा बाजारपेठेतील मुक्त संचार, या समस्यांनी स्थानिक नागरिकांसह पर्यटक त्रस्त झाले आहेत. शहरातील बकालपणा वाढत चालला आहे. जागतिक पर्यटन स्थळाला आकर्षक व सुंदर बनवण्याचे आव्हान पालिकेसमोर उभे आहे. शहरात स्वच्छतेविषयी फलक आहेत, मात्र कचरकुंड्यांचा पत्ता नाही. सुभाष चौकापासून शिवाजी चौकापर्यंत मुख्य बाजारपेठेतील बंदिस्त गटारांमुळे पर्यटकांना कचरा टाकायचा कुठे, हा मोठा प्रश्न पडतो. महाबळेश्वरच्या बाजारपेठेच्या मध्यभागी पर्यटक महिलांसाठी विशेष स्वच्छतागृहांची आवश्यकता असून गेली अनेक वर्षे याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. राज्यभरात 583 शाळा अनधिकृत असून शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांची नावे 31 मे पर्यंत जाहीर करावीत, असा आदेश शिक्षण आयुक्त बिपिन शर्मा यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे. शिक्षण क्षेत्रात बाजारीकरण वाढल्याने बोगस दुकानदारी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिक्षण विभागाचे त्यावर पूर्णपणे नियंत्रण नसल्याने त्याचा संबंधितांकडून फायदाही घेतला जातो. पहिलीपासून ते 12वीपर्यंत शाळा सुरू झाल्याचे भासवले जाते. प्रवेशासंबंधी जाहिराती देखील प्रसिद्ध होतात, परंतु यातील अनेक शाळांना शिक्षण खात्याची मान्यता नसते. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आयुक्तांनी राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना अनधिकृत शाळांची नावे जाहीर करण्यास सांगितली आहेत. शिक्षण संचालनालयातून संबंधित मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 583 शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. राज्य सरकारची परवानगी नसल्याने किंवा हरकत घेतल्यास कुणालाही शाळा सुरू करता येणार नाही. तरीही परिणामांचा विचार न करता अनेक संस्थांनी अनधिकृत शाळा किंवा तुकड्या सुरू केल्या आहेत. संचालनामार्फत ऑनलाईन पद्धतीने जमा केलेल्या माहितीवरून ही स्थिती समोर आली आहे. कास तलावात सद्यस्थितीत तलावात केवळ 7 फूट एवढाच पाणी साठा शिल्लक आहे, मात्र शहापूर योजनेचा पाणी पुरवठा अद्याप शिल्लक असल्याने यंदा सातारकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी वळवाच्या पावसाने दोनदा हजेरी लावली, मात्र तरी सुद्धा तलावाच्या पाणी पातळीत फारशी वाढ झाली नाही. यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने धरणात गतवर्षीच्या तुलनेत पाणी साठा 2 फुटाने कमी झाला आहे. वरुणराजा वेळेत बरसला नाही तर सातारकरांची तहान भागवणे जिकिरीचे होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र यंदा सातारा पालिकेने नीटनेटके नियोजन केल्यामुळे पाणी टंचाईची टांगती तलवार नाहीशी झाली आहे. सातारा शहराला कास आणि शहापूर योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. कासची पाणी पातळी खालावली तरी शहापूर योजनेचा पाणी पुरवठा अद्याप शिल्लक आहे. यंदा पाणी पुरवठा विभागाने शहापूर योजनेचे पाणी पद्धतशीरपणे अडवून ठेवले आहे, त्यामुळे पाण्याची टंचाई भासली नसल्याचे पालिकेकडून ठामपणे सांगण्यात येत आहे. पारंपरिक महावस्त्र म्हणून भरजरी शालूला असलेला मान कायम असला तरी आता विवाहात वधू घडून शालू ऐवजी भरजरी जरी काम कुंदन वर्क केलेला झगमगीत राजस्थानी घागऱ्यास अन डिझायनर साड्यांकडची पसंती येत आहे. काळ बदलले त्याप्रमाणे विवाह समारंभातही विविध बदल झाले आहेत. विवाह म्हटले की वधू वराचा स्मार्ट दिसण्याकडे कल असतो. वधू चांगले सजण्याचा प्रयत्न करते. सजण्यात महत्वाचा वाटा असतो तो पोशाखाचा, त्यामुळे नव्या फॅशन प्रमाणे वधू वरांच्या पोशाखातही बदल होऊ लागला आहे.
बस्त्यामध्ये मानपानाच्या कपड्यांबरोबरच वधूवरांसाठी पोशाखाला महत्व असते. पूर्वी वधूवरांची पसंती फारशी लक्षात घेतली जात नव्हती, मात्र आता बस्त्याला वधूवराची हजेरी असते. बस्त्यात लग्न कार्यातील सकाळच्या विधींसाठी नऊवारी, मंगलाष्टकाच्या वेळी शालू किंवा घागरा, पाठवणीला कांजीवरम अशा प्रकारची नववधूची विविध वस्त्रातील रूपे एकाच लग्नात पाहायला मिळू लागली आहेत. पूर्वापार चालत आलेल्या शालू शेळा, मुलांसाठी सफारी अशा पारंपरिक पेहरावांना फाटा देऊन व्यक्तिमत्व खुलवणारे नव्या पद्धतीचे पोशाख परिधान करण्याचा ट्रेंड आला आहे. मुलींमध्ये गुजरातमधील चनिया चोली, राजस्थानी घागरा, मराठमोळी नऊवारी, त्यातही पेशवाई नऊवारी, बाजीराव मस्तानी नऊवारी, जय मल्हार म्हाळसा स्टाईल लोकप्रिय ठरत आहे. रेडीमेड शिवलेल्या नऊवारीलाही मागणी आहे. तसेच वराची पसंती जोधपुरी शेरवानीला जास्त आहे, त्यावर मोजड्याही त्यांना हव्याच असतात. त्यामुळे आता शालूची जागा आता घागरा घेऊ लागला आहे. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. साताच्या हद्दवाढीस अंतिम मंजुरी द्या, मुख्यमंत्र्यांकडे मागणी, नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन. कर्नाटक साठी कोयना धरणातून सोडले पाणी, नदीच्या पाणी पातळीत वाढ, 4400 क्युसेक पाण्याचा विसर्ग. ऐतिहासिक चंदनवंदन गडाचे रूप पालटणार, शासनाकडून क दर्जा घोषित. कडेपुरात जिल्हा परिषदेचे महाआरोग्य तपासणी शिबिर, सांगली जिल्ह्यात प्रथमच संगणकाद्वारे आरोग्य तपासणी. आता प्रियांका चोप्रा गाई म्हशींची धार काढताना दिसणार. जागतिक पर्यटन स्थळ समस्यांच्या गर्दीत पर्यटक त्रस्त, नगरपालिका पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. जिल्ह्यातील अनधिकृत शाळा जाहीर करा, शिक्षण आयुक्त बिपिन शर्मा यांचा शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश. कासचा पाणी साठा 7 फुटांवर, 2 महिने पाणी पुरेल एवढा साठा शिल्लक. आणि शालूची जागा घेतोय भुर्जरी घागरा नववधूंकडून पसंती. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार. हॅलो एव्हरीवन, दिस इज प्रियंका निकम, यू आर वॉचिंग लोकवृत्त. लेट्स सी टुडेज न्यूज बुलेटिन. Mayor Madhvi Kadam, Vice Mayor Praju Bhosle and other officers to extend the boundaries of Satara, an application given to Chief Minister Devendra Fadnavis. He was visit on Satara district. Chief Minister accepted the application and said surely government will think on it. Karnataka have been given Koyna Dam water. Since Karnataka facing a drought condition, no water to drink. Therefore, from morning 4 a.m., total 400 cubic water has been relieved from the dam. So water level of Ubrim is increased. Chandanwan, which is located in Koregaon, is one of the historical heritage and a beautiful tourist spot to bring the nearby land in greenery and other progressive work related to food. Total 1,27,50,000 fund is given by the tourist scheme, so soon the Chandanwan gate will get soon effective. In Sangli district village named Kadepur, Jilla Parishad, on the memorial of Sampat Deshmukh, district healthcare seminar was arranged. Around 3,000 patients were checked up in this seminar. Bollywood and Hollywood star and Miss World Priyanka Chopra will be seen in Desi Avatar. Priyanka Chopra will soon see milking cows and buffaloes. Animals Minister Mahadev Jankar for preparing increasing the milk production in the state, this decision taken. Mahabaleshwar is one of the beautiful nature's beauty that Maharashtra have received and its most favorite destination of tourists. But besides enjoying the nature, tourists get annoyed by the tolls, no footpath to walk, frequent traffic jam and other problems. Tourists and citizens have requested to do something for it. Application is given to municipality of Mahabaleshwar. In total, 583 schools are illegal in state. The education officer Deepen Sharma have given order to declare the names of the illegal school before 31st May. Caste Lake water level is near to 7 feet is remaining, but of Shahapur scheme the water is remaining. Therefore, Satara citizens did not need to run for water, drinking water. Even rain have struck twice, therefore Satara has enough water. Summer season is the season of wedding. Therefore, in wedding bride dresses all attraction of wedding. But according to changing trend, girls bride prefer Rajasthani ghagra, then shalu. Also embroidered sarees with different type of work did on it. It did
different designs are even in the changing trend. This was today's news bulletin. Myself, Priyanka Nikam, signing off. For more news and update, keep watching Lokrutam.